नमस्कार, डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत। मी डॉक्टर धनश्री पाटील। गेल्या काही दिवसापासून मी काही रेसिपी शूट करू शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व। आणि बऱ्याच व्ह्यूवर्सनी दिलेल्या कमेंट्स आणि उत्तम प्रतिसादाबद्दल तुमचं आभारही मी व्यक्त करते। आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत, ती नेहमीची आपली असणारी आजच्या जीवनशैलीमुळं जी आपल्याला उद्भवणारी गुडघेदुखी आहे, त्याबद्दल मी घरगुती उपाय सांगणार आहे। जो उपाय माझे आजोबा जे वैद्य होते ते त्यांच्या पेशंटना उपयोगात आणत होते, आणि गेल्या 22 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मीही माझ्या पेशंटना हा उपाय सांगत असते आणि त्याचे रिझल्ट्सही उत्तम आहेत। ती रेसिपी आज मी शेअर करणार आहे। आजच्या आपल्या जीवनशैलीमध्ये आहारावर जास्त भर आणि व्यायामाचा अभाव यामुळे वाढलेलं वजन किंवा जी ठिसूळ झालेली हाडं आहेत त्यामध्ये वेदना निर्माण होऊन किंवा वजन वाढल्यामुळे गुडघेदुखी हा मुख्य तक्रार आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये जे त्रिदोष आहेत, आयुर्वेदामध्ये जे त्रिदोष सांगितले आहेत, वात, पित्त, कफ, ह्या त्रिदोषामध्ये वाताचा प्रकोप हा कुठलीही दुखी निर्माण करतो। पेन म्हटलं की वाताचा प्रकोप किंवा वेदना, आणि त्या वाताचं शमन करण्यासाठी आपण पेन किलर खाणं हे विष खाल्ल्याप्रमाणे आहे। ज्यावेळी आपण पेन किलर खातो तेव्हा ती वेदना तात्पुरती कमी येते आणि पुन्हा परत त्या वेदना सुरू होतात। तर वेदनेचं कारण समजून घेऊन वाताचा प्रकोप जो झाला आहे तो कमी करून आपण त्या वेदना कशा कमी करू, त्यासाठी आपण त्या वेदनेचं कारण समजवून घेऊन त्याचं शमन करणं हे गरजेचं आहे। आजच्या ह्या लाईफस्टाईलमध्ये कॅल्शियमयुक्त आहार हा कमी झालेला आहे। फास्ट फूड, जंक फूड यामुळे हाडं ठिसूळ बनत गेलेले आहेत आणि व्यायामाच्या अभावामुळे वाढलेलं वजन हे गुडघ्यावर ताण निर्माण करतं। तर त्या दृष्टीने मी हा जो कल्प सांगणार आहे तो नेहमीच्या गुडघेदुखीसाठी खूप असा उपयुक्त कल्प आहे। तर तो कसा करायचा तो आपण पाहू। यासाठी लागणारं साहित्य आहे गूळ। हा 5 ग्रॅम किंवा छोट्या बोरा एवढा आपण गूळ घेणार आहोत। गूळ हा वात शामक समजला जातो। त्यानंतर आपण घेणार आहोत लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या। तो लसूण अशा पद्धतीने बारीक जरा ठेचून घ्यायचा आहे किंवा तसाही टाकला तरी चालतो। लसूण हे वेदनाशामक आणि वात आणि कफशामक समजला जातो। त्यानंतर आपण एक लोखंडी छोटी कढई किंवा वाटी घ्यायची आहे, ती गॅसवर ठेवावी। शक्यतो इथं लोखंडी भांडंच वापरायचं आहे। त्यामध्ये 5 ml किंवा 1 मोठा चमचा इतकं तिळतेल घालायचं आहे। तिळतेल हे त्रिदोषशामक आणि स्निग्धता निर्माण करणार आहे। त्यामध्ये हा लसूण हलकासा भाजून घ्यायचा आहे। लसूण जरासा उकळी फुटली तेल आला की गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर आपण ते एका चमच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा जो गूळ आहे, इथं मी सेंद्रिय गूळ वापरला आहे, शक्यतो सेंद्रिय गूळ वापरा। अलीकडे साखरेचा सुद्धा गूळ केलेला आपल्याला बाजारामध्ये मिळतो, तर सेंद्रिय गूळ वापरलात तर तुम्हाला तेवढे रिझल्ट चांगले मिळतील। आणि हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी खायचं आहे। सकाळी उपाशीपोटी हे मिश्रण खाल्ल्यानंतर त्यासोबत त्यावर एक ग्लास इतकं कोमट पाणी आपण पिणार आहोत। त्यानंतर तासभर आपण काही घ्यायचं नाही आहे। अशा पद्धतीनं ही रेसिपी आपण नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।